नमस्कार मैत्रिणींनो, गीताज रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आत्ता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यात आपल्याला आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स असं काही थंडगार खाऊ वाटतं, पण त्यामुळे आपल्या शरीराला त्रासही होतो। आज आपण असा एक पदार्थ बघणार आहोत, आपल्याला गार गारही वाटेल आणि आपल्या शरीराला त्रासही होणार नाही, पचनास हलका असा आणि वेट लॉससाठी तरी एक नंबर, ते आहे आपलं मसाले ताक किंवा मठ्ठा। ह्यासाठी मी इथं अर्धा लिटर दही घेतलेलं आहे आणि हे एका रवीने ढवळत आहे। अर्धा लिटर दहीमध्ये आपण एक 10 ते 12 ग्लास ताक बनवू शकतो। तुम्ही बघू शकता मी असं हलवलेलं आहे, पहिल्यांदा पाणी घालायचं नाही आहे, हलवून घेतल्यानंतर ना मग ह्यात आपण पाणी घालणार आहे। हे पाणी मी माठातले पाणी वापरलेलं आहे, फ्रीजचं पाणी वापरलेलं नाही आहे, माठातलं गार पाणी वापरलेलं आहे आणि आपण थोडंसं ढवळून ताक करणार आहोत। त्याचं तुम्ही मिक्सरमधूनही काढू शकताय, पण मी इथं रवीनेच ढवळत आहे। तुम्ही बघू शकताय एक 5 ते 7 मिनटं मी हे ताक ढवळून घेतलेलं आहे। मी हे ताक करण्यासाठी घरी लावलेले दहीच वापरलेलं आहे, बाजारातले दही वापरलेलं नाही आहे। आपण मसाला करण्यासाठी आता आपण इथं बघणार आहोत। पहिल्यांदा मसाल्यासाठी मी इथं एक 5 ते 6 काळी मिरी घेतलेले आहे, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, 5 ते 7 पाकळ्या लसूण घेतलेलं आहे, एक थोडंसं आलं घेतलेलं आहे, सैंधव मीठ आणि काळं मीठ दोन्ही वापरलेले आहेत मी इथं, आणि कोथिंबीर। आता हे मी खलबत्त्यामध्ये बारीकसं वाटून घेणार आहे। आलं, लसूण, जिरे, काळी मिरी, कोथिंबीर सर्व मी वाटून घेणार आहे, बारीक असं वाटून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मी हे वाटून घेतलेलं आहे, कोथिंबीर थोडी चिरून घेतलेली आहे, ठेचूनही थोडी घेतलेली आहे, चिरूनही थोडी घेतलेली आहे, आणि हे सैंधव मीठ आणि काळं मीठ ह्यामध्ये घातलेलं आहे आणि हलवून घेत आहे मी। तुम्ही बघू शकता मसाला ताक आपलं दिसायला किती छान दिसत आहे, तसंच चवीलाही छान झालेलं असते। उन्हाळ्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक्स ह्या हे पदार्थ घेण्यापेक्षा असे हे मसाले ताक पिल्याने आपल्या आरोग्यासही चांगले आणि आपल्याला उष्णतेचा त्रासही कमी होतो आणि वेट लॉससाठी तर एक नंबर असेल। वेट लॉस करणाऱ्यांसाठी हे मसाले ताक एक नंबर आहे। तुम्ही घरी बनवून बघा आणि कमेंट करून सांगा मसाले ताक कसे झाले होते ते। असं हे मसाले ताक आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण घेऊ शकतो। उन्हाळ्यात गार गार असे मसाले ताक रोज प्यावे। तुम्ही बघू शकताय आपले मसाले ताक दिसायला किती छान झालेले आहे, तुम्हीही करून बघा आणि कमेंट करून सांगा कसे झाले आहे मसाले ताक ते। चला तर भेटू मग नवीन अशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।